शासनाकडे वारंवार शासनाकडे मागण्या पाठपुरावा केला असूनही शासनाने कोणत्याही मागण्या मान्य केल्या नसून कोणतेही ठोस आश्वासन सुद्धा दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने 4 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला असून अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी होत आहे. शासनाकडे मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत. आता यावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे. महसूल संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील महसूल विभागात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे 2 ते 3 संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. आणि अव्वल मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातून पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय 1.5 ते 2 वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 10 मे 2021 अन्वय नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तत्काळ रद्द करावे. तसेच इतर मागण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत असल्याचे राजेश नीरकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी आज रोजी बेमुदत संपाचा पवित्रा उपसला आहे. संघटनेने यापूर्वी 21 तारखेला टाळ्याभीती लावणे, 23 द्वार घोषणा देणे, 28 तारखेला लाक्षणिक संप करणे या सगळ्या गोष्टी करून देखील मायबाप सरकारांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या ज्या यापूर्वी मंजूर झालेल्या आहेत त्या देखील पूर्ण करण्याचा वापो करून देखील पूर्ण केलेल्या नाहीत. त्यासाठी बेमुदत संप आजपासून सुरू झालेला आहे. यात महाराष्ट्रातले किमान 22,000 व अकोला जिल्ह्याचे संपूर्ण महसूल कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. शासनाने आमची रास्त मागण्या असल्याने त्या पूर्ण कराव्या ही याद्वारे विनंती करण्यात येत आहे. VKB न्यूज साठी अकोला येथून वर्षा मोरेची रिपोर्ट.